या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या चॅप्टरमधले न्यूमरिकल प्रॉब्लेम्स घेतो आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, इफ द स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम इज 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. इथे आपण गिवन टू फाइंड ते सुरुवातीला बघू. तर गिवन काय आहे, गिवन स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, काय दिलेलं आहे आपल्याला, स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, इन मीडियम किती दिलेलं आहे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, इट इज 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड, 10⁸ मीटर पर सेकंड, राईट. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काढायचा आहे. आणि हा एन या सिम्पॉलनी आपण दाखवतो, ठीक आहे. मग कुठला फॉर्म्युला आपण लावणार आहे इथे, हा फॉर्म्युला लावणार आहे एन इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू. आता व्ही वन व्ही टू काय आहे ते आपण बघू. सो लेट अस डू कॅल्क्युलेशन्स, राईट. सो हियर सोल्यूशन. आता आपल्याला एक लक्षात घ्या की हा व्ही वन दॅट इज व्हॉट, व्हेलॉसिटी ऑफ, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्ही वन म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, आणि ही आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, ही कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आणि व्ही टू म्हणजे काय, व्ही टू म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. पहिल्यांदा व्हॅक्यूम, व्हॅक्यूम म्हणजे काय बेटा, व्हॅक्यूम म्हणजे जिथे कुठलंही, इथे W पाहिजे, ती जिथे कुठे कुठलंही मीडियम नाही त्याला म्हणतो आपण व्हॅक्यूम. आणि व्ही टू म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम, ठीक आहे. मग आपल्या जो आहे का दोन्ही व्हॅल्यूज आहेत, तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे स्पीड म्हणजेच काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट वी हॅव गिवन इन मीडियम, सो दिस इज नथिंग बट व्ही टू. आणि व्ही वन पण आहे ही तर कॉन्स्टंटच असतं, राईट. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू काय येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू व्ही वन अपॉन व्ही टू, दॅट इज इक्वल टू 3 × 10⁸ अपॉन 1.5 × 10⁸, राईट. आणि हे आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं, 3 upon 1.5 म्हणजे किती मिळेल आपल्याला, 2. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज 2, ठीक आहे. लेट अस सॉल्व सेकंड प्रॉब्लेम, इफ द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ द ग्लास आर, ग्लास अँड वॉटर आर 3 upon 2 and 4 upon 3 रेस्पेक्टिवली, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर. बघा काय दिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती आहे, 3 upon 2, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 4 upon 3 आहे, आणि काय विचारलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर, दिस वी हॅव टू फाईंड. काय काय गिवन आहे ते आपण बघू. तर गिवन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती दिलेलं आहे, 3 upon 2, राईट. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती दिलेलं आहे, 4 upon 3, राईट. आणि काय फाईंड करायचं, व्हॉट टू फाईंड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर, राईट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर, दिस वी हॅव टू फाईंड, ठीक आहे. तर आता इथे आपण आपलं सोल्युशन लेट अस स्टार्ट. आता आपण व्ही वन व्ही टू व्ही थ्री ह्या 3 व्हेलॉसिटीज, आता ह्या व्हेलॉसिटी कशाच्या आहेत ते आपण बघू. तर व्ही वन ही तुम्हाला माहीतच आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट, व्ही स्टँड्स फॉर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, ठीक आहे. आणि ती तुम्हाला माहीत आहे दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, पण ही व्ही वन दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्ही टू म्हणजे काय,
पी टू म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, दोन मीडियम आहेत ना अजूनही, तर वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, ठीक आहे. आणि व्ही थ्री म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, ठीक आहे. मग आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कसा काढतो. बघा, आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला गेलो तर कुठला फॉर्म्युला, वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम इन व्हॅक्युम अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम, व्ही वन अपॉन व्ही टू, तो हाच फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लासचा फॉर्म्युला आपण वापरणार व्ही आहे व्ही वन अपॉन व्ही टू, जो आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये यूज केलेला आहे. व्ही वन म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम, आणि इकडे वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. सो व्ही वन अपॉन व्ही टू, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, वॉट वी हॅव इट इज 3/2, बरोबर आहे. त्यानंतर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर पण आपल्याला माहिती आहे विथ रेस्पेक्ट टू व्हॅक्युम, दॅट इज ऑल्सो व्ही वन अपॉन व्ही थ्री. व्ही थ्री काय घेतलं मी, व्ही थ्री म्हणजे आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर वी हॅव गिवन, दॅट इज इक्वल टू 4/3, राईट. तर आपल्याला काय काढायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. मग आता इथे याकरता कुठला फॉर्म्युला लागेल, वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, दॅट इज व्ही थ्री ना, वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर दॅट इज इक्वल टू व्ही थ्री अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, व्ही थ्री अपॉन व्ही टू, ठीक आहे. मग आता इथे व्ही थ्री अपॉन व्ही टू, आता आपल्याला जवळ अशा व्हॅल्यूज नाही आहेत, पण आता यावरनं आपल्याला व्ही थ्री अपॉन व्ही टू करता येईल का, करता येईल. बघा कसं रिअरेंज करायचं, बघा व्ही थ्री अपॉन व्ही टू कसं येईल, जर आपण इथे हे व्ही वन अपॉन व्ही टू घेतलं, राईट, आणि आपण मल्टीप्लाय बाय याचा रेसिप्रोकल घेतला. बघा व्ही वन अपॉन व्ही थ्री जर 4/3 असेल तर व्ही थ्री अपॉन व्ही वन किती येईल, 3/4, राईट. तर मी इथे घेते व्ही थ्री अपॉन व्ही वन, तर मग इथे काय होईल, व्ही वन व्ही वन कॅन्सल, आणि राहील काय, व्ही थ्री अपॉन व्ही टू, ठीक आहे. पण आता व्ही वन अपॉन व्ही टू किती आहे, व्ही वन अपॉन व्ही टू आहे, आपण काढली याची व्हॅल्यू किती आहे, 3/2, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. आणि इकडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती आहे, 3/4, सॉरी इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर 4/3 आहे, आणि आपण त्याचा रेसिप्रोकल घेतला तो येईल 3/4, हा 4/3 आहे तर याचा रेसिप्रोकल 3/4, तर इथे आपण मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला काय मिळतं, 9/8. तर अशा प्रकारे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर काढू शकतो.